नागर देवळे शेलार वस्तीमधील श्रीदत्त मंदिरात द्विदिनात्मक दत्तमूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात श्री दत्तगुरूंची प्राणप्रतिष्ठा माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते पार पडली. सद्गुरू शंकर महाराज मठ शिवाजीनगर तसेच सावता युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा झाला. या कार्यक्रमासाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांचीही उपस्थिती होती. हनुमान शेलार, अंबादास शेलार, आदिनाथ शेलार, किशोर शेलार, निखिल हनुमान शेलार, निखिल धोंडीराम शेलार आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. शरण शेलार माळ्यामध्ये 13 वर्षापूर्वी दत्ताचं भव्य दिव्य खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी मंदिर बांधलं होतं आणि त्या मंदिराचं पूजन होणं हवन दरवर्षी दत्त जयंतीच्या निमित्तानं हे जे काही शेलार मळ्यातले भक्तगण भाविकगण मोठ्या उत्साहाने मोठ्या आनंदाने दत्त जयंती खऱ्या साजरी करण्याचं काम करतात. परंतु आता त्या 13 वर्षापूर्वी जी काही मूर्ती बसवली होती, दत्ताची मूर्ती बसवली होती, त्या मूर्तीचा थोडासा भंग झाला होता म्हणून तिने ग्रामस्थानी सर्व शेलार मळे भक्तगणांनी निर्णय घेतला आपण आज नव्याने ह्या मूर्तीची खरी स्थापना करू. परंतु दुर्दैवाने आता ती मूर्ती आणली आणि अचानकपणे मंदिरामध्ये बसवताना परत तिचाही मला असं वाटतं थोडाफार भंग झाला म्हणून त्यांनी सगळ्यांनी पुढाकार घेऊन पुण्यावरून नव्याने ही दत्ताची मूर्ती आणून आज दत्ताचीच खरी वास्तविक पात्र स्थापना केली आणि ह्या स्थापनेच्या निमित्ताने येणाऱ्या सर्व भक्तगणाला भाविकगणाला महाप्रसादाचं सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं उत्तम नियोजन केलं. आपल्या नागरदेवळे परिसरात शेलारमाळा या भागात दत्तमूर्ती प्राणप्रतिष्ठान सोहळा तसेच 101 कुंडात्मक हवन सोहळा आज सगळ्यांच्या उपस्थितीत पार पडलेला आहे. तरी या सोहळ्यास आसपासच्या नागरदेवळे परिसरातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. नागर परिसर शेलारमाळ्यामध्ये हे दत्ताचं जे मंदिर आहे या मंदिराला 13 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या मूर्तीचे काही थोडंफार आमचे म्हणजे हे झालं तर त्या कारणानिमित्त आम्ही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा परत केली आहे आज आणि अति आनंद सोहळा पार पडत आहे दत्त प्राणप्रतिष्ठेचा आणि चांगल्या लोकांचा प्रतिसाद आम्हाला याच्यामध्ये चांगला भेटलेला आहे. समोरचे जे कॉलनी धारक आहेत गावकरी आहेत नागरदेवळा आहे बुरानगर आहे बरेच लांबचे लोक बी आहेत. 101 जोड्यांचं जे हवन आहे ते इथे संपन्न झालेलं आहे. अजून काय काय कार्यक्रम आणि हे जे मंदिर आहे हे 13 वर्षापासून इथं सप्ताह चालू असतो. 8 दिवसाचा डिसेंबर महिन्यामध्ये आहे सप्ताह दत्तजयंती चालू असतो. अति सुंदर आणि अति असं नाचत गाचत नियोजनबद्ध हा कार्यक्रम आमचा शेलार मळ्यामध्ये चालू राहतो. शंकर बाबा मठाचे केडगावचे शंकर बाबा मठाचे पुजारी विशेष करून यांनी आम्हाला वेळ देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम खूप पावित्र्यपूर्ण संपन्न झाला आहे ज्याचा आम्हाला खूप आनंद होतो आहे. आमची हे दत्त मंदिर 13 वर्षापासून स्थापन झालेलं आहे. ह्या दत्तमंदिरामध्ये दरवर्षी दत्तजयंतीला 7 दिवसाचा धार्मिक कार्यक्रम असतो. हा धार्मिक कार्यक्रम श्रीकृष्ण कृपांती श्री मिसाळ महाराज डॉक्टर मिसाळ महाराज यांच्या नियोजनाकडे चालू असतो. तसेच येवल्याचे उत्तम महाराज बिडोय या दोघांचे मार्गदर्शन चालू असतं. तर आता हा जो कार्यक्रम आम्ही केला तो हा 101 कुंडी हवन कार्यक्रम म्हणून दत्तयाग म्हणून कार्यक्रम साजरा केला. तर हा कार्यक्रम आम्ही अशोक महाराज जाधव मठाधिपती शंकर महाराज मठ केळव यांच्या नियोजनाखाली व्यवस्थितरित्या पार पाडलं आहे. ते परिसरातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमात खूप आनंदाने उत्साहाने सहभाग घेतला आणि मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर.